नरेंद्र मोदींनी ऑक्टोबर महिन्यात पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि भारत भेटीचे निमंत्रण दिले आणि इकडे बरोबर दोन महिन्यातच अमित शहाने गृह मंत्रालयातर्फे मिशनरीज ऑफ चॅरिटी या ख्रिश्चन धर्मादाय संस्थेचे परकीय मत्तीचा परवाना FCRA रद्द केला, त्यामुळे देशभर हजारो अपंग गरीब रुग्णांची उपासमार सुरू झाली। हे लोक हिंदूच होते पण राग होता ख्रिश्चन धर्मोपदेशकावर। भारतरत्न मदर तेरेसाने सुरू केलेल्या संस्थांचे हे देशभरचे जाळे, ज्यांना त्याचा लाभ मिळत होता ते कोणी परकी नव्हते, आपलेच देशबांधव होते। मग मोदी शहांचा हा पराकोटीचा धर्मद्वेष काय दाखवतो? असंस्कृतपणा की धर्मोन्माद? मिशनरीज ऑफ चॅरिटीजने आपली कॅथॉलिक धर्ममते आजपर्यंत कोणावरही लादलेली नाही। संपूर्ण भारतातील ख्रिश्चनांची लोकसंख्या 2.4% आहे आणि त्यातील 0.4% धर्मांतरित आहेत। 2021 मध्ये देशातील 9 राज्यात धर्मांतर बंदी कायदा भाजपने लागू केला आहे। मध्यंतरी शेतीविषयी काळे कायदे मागे घ्या म्हणून शेतकऱ्यांची आंदोलने झाली। अनेक शेतकरी ख्रिश्चन आहेत, त्यांनीही त्याला पाठिंबा दिला। त्याचा राग मनात धरून मोदी शहांनी आता असा सुडगवला। त्याचप्रमाणे ख्रिश्चन संघटनांनी जातीय दंगलींना विरोध केला आहे। जातीय द्वेष कोरोना साथीपेक्षा देशाला घातक आहे असे त्यांनी म्हणताच ख्रिसमसच्या पवित्र सणादिवशी देशभर 16 ठिकाणी चर्चेस व राष्ट्रीय सेवक संघाने हल्ले करून मोडतोड केली। मुस्लिमांना खालोखाल आता मनुवादी मंडळी ख्रिश्चनांना टार्गेट करीत आहे। 25 डिसेंबरला केंद्रीय गृहखात्याने FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन लायसन्स रद्द केल्याचे मिशनरीज ऑफ चॅरिटीजना कळवले आणि आपल्या गुंडाकरवी 486 धर्मोपदेशकावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले। कर्नाटकातल्या भाजप सरकारने डिसेंबर महिन्यातच धर्मांतरबंदी कायदा केला। ख्रिश्चन मतदारांना कोंडीत पकडण्यासाठीची ही पावले होती। या साऱ्याचे पडसाद परदेशात तीव्र स्वरूपात उमटले आहेत। युनायटेड किंगडम UK मध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्सने जोरदार आवाज उठवला। ब्रिटन भारतातले भाजपा सरकार ख्रिश्चन समाजाला छळत असताना गप का असा सवाल उपस्थित झाला, तेव्हा ब्रिटनने मोदी शहांचे कान उपटले। मग भाजपा ताळ्यावर आले, त्यांनी 7 जानेवारीला भूमिका बदलली। हे भाजपचे उद्योग आजचेच नाही। 2018 मध्ये मनेका गांधींनी ख्रिश्चन समाज चालवित असलेल्या महिला व बाल कल्याण काही संस्थांवर बंदी केल्या। 2015 मध्ये बाल कल्याणमधल्या बालक दत्तक देण्याच्या पद्धतीलाही भाजपने विरोध केला होता। राष्ट्रीय सेवक संघाच्या हिंदू राष्ट्र या संकल्पनेत ख्रिश्चन मुस्लिम यांना दुय्यम नागरिकाचा आता दर्जा झाला आहे आणि मोदी शहांनी हिंदूंच्या तीर्थस्थानावर नॉन हिंदूंना प्रवेश बंदी लागू केली आहे। पण या साऱ्या अतिरेकी धर्मवादाला जगभरातून प्रचंड संताप आणि निषेध होत आहे, पण भारतीय हिटलरना त्याची पर्वाही नाही।